मग मला सांगा, लोकांनी मतदान केलं ते शिवसेना भाजप युती म्हणून, लोकांनी मॅन्डेट दिलं ते शिवसेना भाजप युती म्हणून, मग सरकार कुणाबरोबर स्थापन करायला पाहिजे होतं? कुणाबरोबर सरकार स्थापन केलं हे या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय. आणि म्हणून शिवसेना भाजप युतीचं सरकार या राज्यामध्ये 2019 स्थापन व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि म्हणून आम्ही गेल्या 4-5 महिन्यापूर्वी लोकांच्या मनातलं, बाळासाहेबांच्या विचारांचं, सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार स्थापन केलं, आणि म्हणून या राज्यातल्या लोकांनी ते त्याचं अभिनंदन केलं, त्याचं समर्थन केलं. काही लोक आरोप प्रत्यारोप जे काही या आपल्या सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर, आपल्या मंत्र्यांवर आरोप करण्याची चढाओढ लागली आहे, स्पर्धा लागलेली आहे, पण मी त्यांना सांगत असतो, हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला उत्तर आरोपाने देणार नाही, तर कामाने उत्तर आम्ही देणार. तुम्ही जेवढे आरोप कराल त्याच्या 10 पटीने आम्ही काम करू. आणि ते या महाराष्ट्राने गेल्या 4-5 महिन्यामध्ये पाहिलेलं आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये, प्रत्येक कॅबिनेटमध्ये, सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघंच होतो, पण पहिल्या दिवसापासून कॅबिनेटमध्ये जर तुम्ही त्याची जंत्री पाहिली, त्याची माहिती घेतली, तर सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला 75 वर्षाचा. 2.25 कोटी लोकांनी प्रवास केला. शेवटी ज्येष्ठांचे, श्रेष्ठांचे आपल्याला आशीर्वाद का पाहिजे. शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, कर्ज शेतकऱ्यांना मदत द्यायची त्याचा निर्णय घेतला, सगळे नियम बाजूला ठेवले, आणि नियमाच्या बाजूला ठेवून नियमापेक्षा जास्तीचे मदत आपण दिली. जे रेग्युलर कर्जफेड करत होते तो निर्णय मागच्या सरकारने घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी आपण केली. एकाच दिवसात 7,06,090,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये प्रत्येकी जमा झाले, 2,500 कोटी रुपये एका क्लिकवर. हे सरकारचं काम आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण पाहिलं तर अनेक आपण सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले, 2,00,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, पेट्रोल डिझेलचे पैसे कमी केले. इथे कोळी बांधव दिसत आहेत. आजच आपल्या वरळी कोळीवाड्यामध्ये जी तुमची वरळी कोळीवाड्यातली मागणी होती 60 मीटरचा स्पॅन 120 मीटर करायचा, कारण बोटीला येणारा जाताना त्रास होऊ नये, तो देखील निर्णय आज आम्ही घेऊन टाकला. मुंबईतल्या पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, तो आपण निर्णय घेतोय. या मुंबईमध्ये अनेक प्रकल्प रखडले आहेत, कायद्यामध्ये बदल करण्याचे देखील आपण निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा सरकार या ठिकाणी राज्यामध्ये स्थापन झालंय. महिला भगिनींचा सन्मान करणारं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालंय. सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार या राज्यात आहे. सर्वसामान्य माणसाला वाटतंय की हे सरकार आपलं आहे, हे लोक बसलेत ते आपले लोक आहेत, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी रस्त्यावर असे दुतर्फा गर्दी असते, सभेला तर उसोंडून वाहत असते गर्दी, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे लोक उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतं, एक समाधान पाहायला मिळतं, हीच आपल्या कामाची पोच पावती आहे असं आम्ही समजतो. नाही तर कोणाला काय पडली आहे, कोण आला आणि कोण गेला. परंतु या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय हे वेगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काय बोलून जातो.
गेले 2.5 वर्ष सगळं बंद होतं, काय सुरू होतं, परंतु सरकार आल्यानंतर तातडीने आपण गोविंदा गणपती नवरात्री दिवाळी सगळं केलं, एक चैतन्य निर्माण झालं। त्याच्यावरही टीका झाली, टीका करू द्या, निंदकाचं घर असावं शेजारी, परंतु लोकांना देखील आनंद उपभोगता आला पाहिजे। सण उत्सव ही संस्कृती परंपरा आपली जोपासली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, हे देखील आवश्यक आहे। विकास कामांबरोबर दिवाळी देखील लोकांची चांगली झाली पाहिजे, म्हणून दिवाळीला देखील आपण ज्या साखर रवा तेल जे काय आहे ते केवळ 100 रुपयात देण्याचा सरकारने देखील निर्णय घेतला। सर्वसामान्याला आपली दिवाळी चांगली साजरी करता आली पाहिजे ही भावना त्यामागे होती। ही विकासाची कामं तर आपल्याला माहीत आहेत। या परवा समृद्धी हायवेचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते त्याचं लोकार्पण झालं। या विकास कामामध्ये देखील खूप अडकटे आणल्या, खूप विरोध झाला, परंतु शेवटी जिद्द आणि चिकाटी ठेवून मेहनत करून तो प्रकल्प पूर्ण झाला। या मुंबईमधले मेट्रोचे प्रकल्प देखील युद्ध पातळीवर पुरे झाले पाहिजे, यासाठी त्याच्यातल्या देखील अडचणी आपण दूर करतोय। आणि म्हणून हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे। तुमचे कुठले विषय आहेत इकडे आपले मंगेशजी? कलेक्टर लँडवरचं जे काय पुनर्विकासाचा विषय आहे, त्याचबरोबर आणखी स्वदेशी मिलचं तर आपण जवळपास मार्गी लावतोय, हे शेवटी सर्वसामान्य लोकांचा हे प्रश्न आहेत, पुनर्विकासाचे प्रश्न, तसं सर्वसामान्य माणसाच्या घराचे प्रश्न जे आहेत। आपण पोलिसांना देखील 50 लाखाचं घर 15 लाखामध्ये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। या मुंबईतल्या पुनर्विकासामध्ये रखडलेल्या ज्या इमारती आहेत त्याला देखील न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून आज आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो, ह्या मुंबईमध्ये देखील गेले अनेक वर्ष खड्ड्यांनी भरलेली मुंबई, दर पावसाळ्यामध्ये खड्डे खड्डे मोजायचे आणि भरायचे, परत खड्डे व्हायचे। कोणासाठी आपण खड्डे भरत होतो मला माहीत नाही, परंतु आम्ही जेव्हा सरकार आपण स्थापन केलं, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीनी ठरवलं, या मुंबईमध्ये एकही खड्डा राहता कामा नये, सगळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजे। आणि 6000 कोटीचे निर्णय आपण घेतले, त्याचं टेंडर झालं, मोठमोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये आल्या पाहिजे, चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे, नाहीतर आपल्याला सांगायला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या मुंबई महापालिकेतल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टेंडरमध्ये मोठमोठ्या L&T सारख्या कंपन्या डिस्क्वालिफाय होत होत्या। आणि कोण काम करत होतं की खड्डे झाले भरले की परत खड्डे पडायचे। परंतु यापुढे पुढच्या 2.5 वर्षामध्ये या मुंबईमध्ये एकही खड्डा दिसणार नाही, 100% सिमेंट काँक्रीटचे रस्ते होतील। या मुंबईच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। तुमच्याकडे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला का? आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक वार्डा वार्डामध्ये सुरू करतोय। 52 दवाखाने सुरू झाले, त्या ठिकाणी मोफत औषध, त्या ठिकाणी 147 प्रकारच्या तपासण्या मोफत। आता पुढे 250 आणखी दवाखाने होतील। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, सर्वसामान्य माणसाला आरोग्य त्याचं परवडे, त्याला ज्या काही उपचार पद्धती आहेत उपचार आहे तो परवडला पाहिजे आणि त्याचा जीव वाचला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून आपण निर्णय घेतलाय। अनेक निर्णय आपण घेतले। चहल यांना आम्ही सांगितलं की या सर्वसामान्य झोपडीधारक 40 एरिया असतो त्या ठिकाणी पब्लिक टॉयलेट जे आहेत त्याची अवस्था वाईट आहे, त्याची दागदुजी झाली पाहिजे, चांगल्या दर्जाचे पब्लिक टॉयलेट्स पाहिजेत, शौचालय पाहिजे आणि त्याची सफाई 24 तास सुरू राहिली पाहिजे, हा देखील निर्णय आपण घेतलेला। या रस्त्यावर देखील साफसफाई झाली पाहिजे, कुठे राबीट माती कचरा दिसता कामा नये, यासाठी जवळपास
या 5000 स्वच्छता दूत घेण्याचा देखील निर्णय आपण घेतला. आणि म्हणजे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं या मुंबईमध्ये या ठिकाणी लोकांना जे काही सोयी सुविधा देण्याचं काम आहे ते केलं पाहिजे. त्याचबरोबर मालमत्ता कर जो आहे दर 3-4 वर्षांनी रिव्हिजन होतो तो देखील आम्ही कोविडमध्ये थांबवला होता ते देखील एक्सटेन्शन त्याला दिलं आणि मालमत्ता कर देखील वाढवू नये असा निर्णय घेतलेला प्रॉपर्टी टॅक्स. असे अनेक निर्णय आपण सर्वसामान्य लोकांना या मुंबईकरांसाठी घेतलेत. आणि म्हणून रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत. मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेलाय. फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणूस मराठी माणूस म्हणून आम्ही थांबणार नाही. तर या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प सगळे मार्गी लावू आणि मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल राहील यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. फक्त बोलून थांबणार नाही तर आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून सरकार बदललंय, मुंबई देखील बदलली पाहिजे. विकासात्मक दृष्टिकोनातून बदल झाला पाहिजे. आणि म्हणून निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा हे करायचं आपण ठरवलेलं आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये हे व्हायला पाहिजे होतं. मुंबई सदन आहे, मुंबई महापालिका त्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. आणि पण या जनतेचे पैसे जनतेसाठी खर्च होत नव्हते हे दुर्दैव आहे. परंतु यापुढे असं होणार नाही. या तुमचा पैसा तुमच्या कामावर तुमच्या विकासावर तुम्हाला देणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांवरच खर्च केला जाईल. यामध्ये दुसरं तिसरं कुठलंही काम खपून घेतलं जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपण घेतलेला. आणि म्हणून आज मंगेश कुडाळकर यांच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. इथे शेकडो हजारो लोक येतील न्याय मागण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी. एक तुमचं कार्यालय जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं ठरेल. एक आपलं कार्यालय आधार वाटावं अशा प्रकारचं काम तुमचं असेल. आणि सर्वसामान्य माणसाला या कार्यालयामधून न्याय देण्याचं काम तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मंगेश कुडाळकर हे आपल्या मतदारसंघासाठी सातत्याने धडपडत असतात. ते बोलतात कमी पण त्यांचं काम बरोबर बोलत असतं. काही लोक कमी बोलतात पण ते कामातून व्यक्त होत असतात. अशा प्रकारचा आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय. आज मला सांगा 50 आमदार एका बाजूला एक भूमिका घेतात, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतात, या राज्यातल्या जनतेच्या विचाराची भूमिका घेतात आणि या सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी भूमिका घेतात. मग हे 50 लोक अशी भूमिका का घेतात, का घेतली गेली याचा विचार याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोपावर आरोप तुम्ही करत राहा. पण पुन्हा एकदा मी सांगतो, तुमच्या आरोपाला उत्तर आम्ही कामातून देऊ. काम बोलत आहे. लोक मुंबई आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि आपल्याला मी सांगतो 4-5 महिन्यामध्ये एवढे मोठे निर्णय आम्ही घेतले त्यामुळे विरोधकाच्या पायाखालची वायू सरकली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप या ठिकाणी केले जातात. परंतु सत्य जे आहे, परिस्थिती सच्चाई जी आहे, एक दिवस या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे आरोप करताना स्वतःची सदसद वेग बुद्धी जागृत ठेवा. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मंगेश कुडाळकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यावर प्रेम करणारे एवढे सगळे हजारो लोक आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तुमचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एवढंच सांगतो, तुमचा हक्काचा माणूस हा एकनाथ शिंदे मंत्रालयात बसलेला आहे. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.